दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय अनघा एस्थेटिक्स एंड हेयर ट्रांसप्लांट सेंटर। 7 जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 28,554 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यात 914,003,600 पुरुष तर 94,180 महिला मतदारांचा समावेश आहे। भंडारा तालुक्यातील 23,325 मतदार आपला हक्क बजावणार असून त्यात पुरुष 99,724 महिला 99,609 मतदारांचा समावेश आहे। तुमसर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 33,697 मतदार असून 91,990 पुरुष तर 1,887 महिला मतदार आहेत। पवनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 946 मतदार असून साकोली तालुक्यात 772 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। भंडारा तालुक्यातील 16 निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे। 240 कर्मचारी आणि 54 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। शांततेत मतदान पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अरविंद हिंगे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भंडारे यांनी नागरिकांना केले आहे। महाराष्ट्र TV 24 करिता मुकेश कुमार भंडारा। पढ़ा लिखा होना चाहिए और उसको राजनीति ज्ञान होना चाहिए, जिससे कि वो ग्राम विकास के लिए काम लेके आए और ग्राम का विकास हो, ऐसा सरपंच होना चाहिए। आज जो आपके एरिया में मतदान हो रहा है तो क्या मुद्दे हैं आपके? ऐसे इस ग्राम में बहुत से है, रोड है, नाली है, पानी है, बिजली की व्यवस्था है। नालियाँ देखो तो पूरी खुली पड़ी हुई है, साफ सफाई नहीं है। मतलब एक ग्रामीण स्वच्छ ग्राम जैसा होना चाहिए वैसा नहीं है, तो इस मुद्दे को लेके आज जनता वोट कर रही है। अच्छा, आज ग्राम पंचायतीची जी निवडणूक आहे आणि यामध्ये थेट सरपंच पदाचाही आपल्याला मतदान करण्याचा यावेळेस यंदा चान्स आलेला आहे, सांगा काय सांगणार? कसं आहे, गावातल्या ग्रामपंचायतच्या हातीमध्ये जेवढे मतदार राहतात त्यांची अपेक्षा असं आहे की सरपंच सार्वजनिक निवडणूक आहे लोकांमधून आणि प्रभाग वाटप्रमाणे सदस्य लोक आहेत। गावकऱ्याची इच्छा आहे की त्यांच्या वार्डातले जे येणारे उमेदवार असतील विजयी उमेदवार त्यांनी त्यांच्या वार्डातील जे काय काम बाकी आहेत, नाल्याची सफाई, गंदगी आहे, बरेचसे रोड आहेत, कॉलोनीतले रोड, आता नवीन नवीन कॉलोन्या झाल्या भोजापूर एरियामध्ये, त्या एरियामध्ये अजूनही रोड झालेले नाही। तर मतदाताची अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या वार्डातील जे आता सध्या चिखलातून जावं लागतं आजही आताही, तर ते रोड त्यांनी कमीत कमी खडीकरण तरी करावं, जेणेकरून त्यांच्या घरापर्यंत एक गाडी किंवा एक मोटर सायकल तरी घरापर्यंत पोहोचली पाहिजे, हे अपेक्षाने ते आपल्याला चांगला होतकरू असा उमेदवार बघून ते त्यांना मतदान करतात आणि आलेल्या उमेदवारांनी ते त्यांची अपेक्षा ज्या इच्छा आहे त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।